नमस्कार मित्रांनो, विनायक वाघचोरे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. पाहू शकता आज संदीप भाऊ काय ताल धरलाय. पा काल ताल धरतो माझा पिंट्या 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 आता सेट पिंट ना तू तुला म्हणते काय सांगतो मी नीट तर असं मागून तर ना भावा. अरे असं पण दिसत नाही. अरे तू मोबाईल नीट धरते माहिती का. चल पो धरला असा. अरे नाईन्टी बिल लावू द्या, मजा बी येऊ द्या, मग कोणी मला दिसल्यावर अहो नका भाई वाड्यावर चला की बंगल्यावर नका भाई वाड्यावर चला की बंगल्यावर. चल बाकी काय म्हणतो. बाल माय डोळेला आले मेले रडलो मेले रडलो आज व्हिडिओ काढायला इंस्टाग्रामची का झंड मॅम लावला होता डोळ्यात. झंडू रडायला येतो आज नको करू त्याचा. अरे नको लावू मी कुस थोडाच टेम लावला होता मग डोळे लाल झाले. उद्या व्हिडिओ पाहू शकते माझी मॉडेल आधी जाऊन इन्स्टा अकाउंटला सर्च करा. उद्याची व्हिडिओ रडायची. मेरी कहानी मेरी जुबानी सबको बतानी है आज. मेरा है दोस्त मेरी ये बंदी पीछे से पकड़े थे हाथ. मुझको तो बंदी तूने बचती जान. चूजा है सारा शहर हमारा अपना करो मेरे प्यार. आज से सारा है किसे खत्म. एवढं जे बाकी चले अवघड आहे ते काय म्हणतो. मेरी कहाणी मेरी जुबानी याला काय येत नाही एवढं. महात मरणाचा झेंडू बॉम्ब लावला आणि बसला रडत. एकदम चुकीचे आद्या असं झेंडू बॉम्ब लावून रडत बिडत बसायचं नाही. आज तर तू हे केलंच नव्हतं भावा. राहते ते फिल्टर काय नाही. रेग्युलर पण भारी दिसतो तू भावा. तू गोरा म्हणजे आहेस भावा. तू भारी दिसतो इतका क्यूट दिसतो ना. तू कसं दिसतो आज इतक्या कमेंट मध्ये सांगा बरं. चल तिकडे लगेच इकडे चल तिकडे चल. हाय मम्मे बघतो म्हणजे याला सांग बर का मम्मे याचं काय चाललंय. बघतो तुझ्याकडे चालतो तुझ्याकडे. अरे मला दम देऊ नको बर का मम्मे. काय करते तू. काय नाही ना. मग इतक्या काय करत होती. आता झोपायचं नाही का. भांडे 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 घासून झोपायचं का. मग तू लहानपणापासून काम करते का गं. स्वयंपाक स्वयंपाक बनवायचं. तुला काय काय स्वयंपाक बरं येतो सांग बरं. मला सगळा स्वयंपाक. तुला मी कांद्याची पात येते. कांद्याची पात मग बनव ना. खात नाही खातो त्याला लय आवडते कांद्याची. त्याच्या आवडीची कांद्याची पात काय. मी तरी खातो. तुम्ही खाते का. आदित्य नाही खाते. लोकांचं घर येईल ना खाली. आदित्य नाही खात. एवढं वजन आहे का म्हणजे. तुला अक्कल बिक्कल आहे का नाही जरा. तू खाली बिली आलं तर काय करायचं. मग मी याला सांग बरं का ते खाली येईल. नाही येत खाली. अगं आलं बिलं तर काय करायचं. काय पण बोलतोस. काय पण बोलतो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे बरे आहेत ना हे विचारायचं राहिले होतं. कमेंट मध्ये नक्की सांगा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्ही एकदम बरोबर आहे असं आम्हाला माहिती आहे. पण मम्मी काय. मम्मी कशी दिसते. मम्मी काय दिसते आज भारी दिसते ना. वही नाही तरी पण मम्मी आज थोडी टाकटक राहू राहिली. राहावंच लागत थोडी मम्मी. सुना आलं टेन्शन असतं का. चांगलं असतं का. नाही अजिबात टेन्शन बेन्शन काहीच नसतं. का ग तू बसतो कुठे आम्हाला उभं. टेन्शन बसतो काही नाही. अरे तुम्ही काय. आता मी कोण म्हंटल. सुना आलं टेन्शन राहतो. आद्या बोलतो. आदित्य कधीच नाही बोलला असं. काय तोच बोलला मम्मी. मी कशाला बोलू. कधी बोलला. काय करणार. मग तुला लग्न नाही करायचं का. दहा वर्ष लग्न करायला. अजून म्हातारा झालं करतो का. असं पाच वेळा होती. राहू दे. कोणलं 19 मम्मी. हा 19 आहे का. नाही बाबा आता 18 पूर्ण झाले त्याला 14 तारखेला. मम्मी तर लय हुशार आहे बाबा. मम्मी तर डायरेक्ट म्हणजे 14 मार्चला 18 पूर्ण झाले ना आदित्य. आता 19 चालू झाले. 19 चालू झाला आता.
तुला 21 चालू दहा वर्ष तुला 21 चालू माझ्या अधुगर याच्या लग्न कर बाई का तुझंच करायचंय मला तू ऑल इंडिया फिरायचे ऑल इंडिया फिरायचे इंडिया फिरून काय करणार आहे गोटे खेळणार आहे आधी संदीप दादाचं लग्न करायचं म्हणजे अजून 2-3 वर्ष नंतर 4-5 तुला गाणे यायचं बघ ते गाणं बोलला कोणते माझे ऐका पती देव गाणं म्हणून जाव अजून माझ्या ध्यान मधी यायना आंबा माझी डोंगराची मैना तिच्या बिना जीव माझा राहिना आंबा माझी डोंगराची मैना मैना ग तिच्या बिना जीव माझा राहिना बाटल्या भरतो भांडे बिंडे घासले की नाही कधी घासणार कधी लगेच अगं लगेच घासत जाय भांडे पिंडे मम्मी ते भांडे पिंडे असं झोत नको जाऊ काय समजलं मी लगेच भांडे घासत असते माझा नाच करायचं नाही कळलं आपण कोण आहे सुवर्ण मी घासतो भांडे माहितीये का काय पण बोलतावर का कधी भांडे घासले म्हणजे लहान होते तेव्हा मी घासत नाही का नाही भांडे घासायला आला माझ्या संघ कपडे वाळत घालायला आला माझ्या संघ आदित्य माझा संदीप पण काय मी आखे भांडे दिले बाई हा घासायला पण मी जायचो लय काम करत होते माझे पोरांनी लय काम करलेले लय गुणाचे पोर माझे लय गुणाचे पोर आहेच ते विचारायचं कशाला कधी कधी त्यांच्या घरात जाईन असं झालेलंय मला आहे ना आद्या काय केलं मी थोड्या वेळाने लाटणं फेकून रात्री किती वेळेचे पाय दाबत होते माहितीये ना तुला काय सांगू काय सांगतो पाय दाबत होते न दाबल्या आद्या फक्त पाय दाबला बोबे कालचा व्हिडिओ कसा होता माझा पायाशी इंस्टाग्रामला माझा व्हिडिओ कसा होता कालचा खूप छान होता खतरनाक ना नाईन्टी बी लाव द्या माझ्या बी येऊ द्या बघा किती मला दिसल्यावर आणि नका भाई वाड्यावर चला की बंगल्यावर नका भाई वाड्यावर चला की बंगल्यावर मग मम्मी तुमच्या काळात अशी गाणी बिने राहायची का गं मम्मी आमच्या काळामध्ये जुने गाणे काय अश्मयुगातली बाई आहे का आणि आमच्या काळामध्ये असं न तस काय बोलत मला रे पिवळा झाला हळद लागली बनाय तुला पहिलं पत्र गणपतीला गणपतीच्या शारदाला देव मला रे पिवळा झाला हळद लागली बाय तुला अजून तुझ्या पुढचं कोण म्हणणार हे दुसरं पत्र पहिलं पत्र गणपतीला गणपतीच्या शारदाला रसिकाच्या लग्नात हे वाजायचं तुमचं तुला गाण्याचं येत लागलं का मम्मी तुमच्या लग्नात कोणतं गाणं वाजायचं माझ्या लग्नामध्ये येत होतो रसिकाच्या लग्नात हा कसं बोल बर मग बोल बर तू गाणं बोलताना पाहिजे मला मला गाणं नाही बोलता येत पण ते रसिकाच्या लग्नात चाडीनी चोळी घेऊन आला राहू दे तुझा काय विषय नाही तुझा येणार बाई तू शांतच बस तुला काही येत नाही का बाबा तू का बस बाई अरे इतकं छान गाणं येत होतं मला पण विसरले हा तुला काय येत हा साडी चोळी घेऊन आता असं भारी गाणं ते गाणं लय मोठं आहे खूप छान गाणं आहे मला पा आज आम्ही काढले ते गाणे एखाद्या वेळेस ऐकून पाहिले भारी वाटत तांब्या कशी मी घेते दादा मी लग्नाला येते आता येऊ नको ताई असं नाही तांब्या घेऊ नको बाई गलास हाय आमच्याकडे असं येते आता येऊ नको ताई साडी नाही गाडी नाही तुला आणाया हा 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 काय गाडी नाही आणायला उद्या म्हणशील बाई नको येऊ आमच्या घरी पाहू गाडी पण होती घोडा गाडी होती ना हा मी तुमच्या काळात गाडी पण नव्हती ना काय नाकाला काय हातला होती माझ्या काळामध्ये गाडी होती सगळं होत माझ्या काळामध्ये पैसे किती होते माहितीये का 4 आणि 5 पैसे 10 पैसे एवढं म्हणजे तू याच काळातली तू त्या काळातली नाहीये भाई राहू दे आजीला विचारावं लागेल मला आजीला काय विचार मग आजीला भारी सांगती अरे संदीप आमच्या काळाच्या ना माझ्या किचनवर खूप पसारा दिसत आहे मित्रांनो काय नाही बाटल्या कारण की मला आवरायचं होत
मग तू आवरलं का नाही? तुझं काम तू उशिरा का बरं केलं? आता लगेच आवरणार आहे मित्र. पर्ची बिरची पुसली का तू? मग आ पर्ची पुसली का म्हणजे येडा बिडा समजतोय काय? आज संदीप आला घरी. शान्या लवकर आले का? आज संदीप लवकर आलेले आहे घरी. खूप छान वाटलं माझ्या जीवाला. नारळ फोड ना माझ्यावरून एखादा. आता सकाळी सकाळी पडते का? मग सकाळी सकाळी नारळ फोडायचे असतात काय आदित्य? अगं बाई नको फोडू लगेच. आता फ्रीज ब्रिज उघड करून काय बघतो? थंड आहे गरम होत. गरम होत म्हणून फ्रीज मध्ये घालून मुडकं घालून बसतो का? कधी कधी तर मी केसांना तेल लावतो कडक. असं करतो असं फ्रीज मध्ये डोकं घालतो त्याला. मम्मी काय करतो असा? तू येडे बिडे घरे आधी. अरे ते फ्रीज एक बर्फ नाही आता. नाही तर बर्फ कालाचे डबल डोअर ला बर्फच नसतो. बर्फ नसतो का? सिंगल डोअर ला बर्फ राहतो आतमधून साईडला चिपके. याला डबल डोअर ला बर्फच नसतो. बर्फ कसा खायचा पहिले? खूप बर्फ खायचं आदित्यला. खूप येड अजून पण बर्फ खायचं. खूप येड आहे त्याला. अजून आपण घरात बर्फ नाही ठेवत. तुला माहिती आहे बर्फ नाही असं कसं कापला जातो? मग त्याला तू बर्फ का बरं खाऊ घालते तरी? मी नाही खाऊ घालत. बुग्यानी कापल्या जातो. पण काय बुग्यानी कापल्या जातो? अरे बुग्यानी नाही कापल्या जात. आणि केस बीस बाई पाय त्याचे. अरे हावेन त्यांनी कालच सांगितलंय युट्यूब फॅमिलीला. कालच सांगितलं त्यांनी केस आवडतात. तुमचं तर काय अवघडच आहे भाई. मला तर काही कळतच नाही. दरवेळेस तुमचं मी तुम्हाला सांगू. पेपर कधी संधी का तुझे? 3 तारखेला पेपर आहे मला. 3-4 तारखेला पेपर आहे मला. मस्त पैकी पेपर बिपर द्यायचंय. किती दिवस पेपर आहे? पेपर 7 दिवस पेपर आहे. तुला द्यायचा का माझ्यावरचा पेपर? आता काय चालू होते एवढे दिवस? एवढे दिवस ते ओरल चालू होती. ओरल चालू होती. हा मला वाटलं झाली तुझे पेपर. तुझ्यावरचा पेपर मी दिले असते तर मी कुठे गेले असते? तर मी भरपूर पुढे गेले असते. काय बोलती मम्मी माझ्यावरची पेपर दिला. नको घेऊ तांब्या कळशी बिळची. हाटा घेऊन जा डायरेक्ट. तांब्या कळशी घेऊन चालली. आणि तांब्या कळशी घेऊन जाऊ. काय करणार आहे? आहेर देणार आहे का? तांब्या कळशी मी घेते दादा मी लग्नाला येते. आता येऊ नको ताई साडी नाही नेसाया. साडी वहिनीची घेते दादा मी लग्नाला येते. आता येऊ नको ताई गाडी नाही आणाया. तुझ्या भावाचे लग्न झाले हाय सगळ्यांचे. आता कुठं तांब्या कळशी घेऊन जाते. मला हेड लावून दिलं त्या गाण्याचं. मी शांत होते. तुला माहितीये ना मला डबल करायची इच्छा तर करू. कोणतं गाण्याचं वेड लागलं का मग ते वेड लागत. मी चांगली शांत होते. ते वेड लागलं का ना बोल ना. ते तर नाहीये. ते नाहीत मला करून अरेपण तुला असे मरेपण घरात धरपण मी आज पाहिले. छान गाणं आहे. मला खूप मी पाहिले. तू बोल ना लय छान बोलतो. वेळ लागले कसं करते? वेळ लागले असंच का? राहू दे मरून तुझा असा डान्स पाहिलं. काय आवडते मम्मीला? आवडते मम्मी. परत कर ना. नाही ते मला तसं करून दाखवलं तरी युट्यूब फॅमिली शांत झाली. आता कुणाचे ना हे गाणं तर मला बिलकुल नाही आवडत. अजिबात नाही आवडत. ते तेव्हा तो ट्रेंड होता. आता मी ट्रेंड गेलो ते बघत झालं. हॉटेल गोगी बिझो मात बाबू रावला बघून गेल्या को मात.